छावनी उड़ान पुल पर देर रात एक भीषण हादसा हुआ है, जिसमें तेज रफ्तार कार ने स्कूटी को टक्कर मार दी और इस हादसे में स्कूटी पर बैठे महिला समेत उसके 13 वर्षीय बेटे की दर्दनाक मौत हो गई। कल रात 11:20 के दौरान छावनी SBI बैंक के सामने उड़ान पुल पर सदर थाना अंतर्गत एक सफेद रंग की तेज रफ्तार कार ने गिट्टी खदान से कृष्णानंद अतराम उम्र 40 वर्ष अपनी पत्नी योगेश्री एवं बेटे के साथ भांडेवाड़ी पारडी लौट रहे थे। इसी दौरान परिवार को जोरदार टक्कर मार दी, जिसमें कृष्णानंद तो जख्मी हुए लेकिन उनके बेटे और पत्नी की दर्दनाक मौत हो गई। आरोपी कार चालक टक्कर मारने के बाद मौके से फरार हो गया। सदर पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ धारा 279, 337, 338, 304 के साथ ही 134, 177 के तहत मामला दर्ज किया है और आरोपी की तलाश जारी है। हालांकि एक भयंकर घटना से घर के दो लोगों की मौत से पूरे परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है। बरोबर आहे, काल रात्री अंदाजे 11:15 दरम्यान सदर फ्लायओवर जो आहे त्यात छावनीला जी SBI ब्रांच आहे त्याच्या वर फ्लायओवरच्या वर एक टू व्हीलर आहे MH49BL9957 ज्युपिटर, यावर यातील फिर्यादी कृष्णानंद अवधूत आत्राम हे त्यांच्या कुटुंबासह म्हणजे त्यांची पत्नी आणि त्यांचा 11 वर्षाचा मुलगा यांच्यासह पारडी आपल्या घराकडे जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका पांढऱ्या कारने अचानक त्यांना धडक देऊन त्यांची पत्नी आणि मुलगा दोन्हीही ब्रिजच्या खाली पडले आणि त्यांचे दुःखद निधन झालेले आहे। ते मात्र फिर्यादी कृष्णानंद अवधूत आत्राम हे मात्र ॲडमिट आहेत, त्यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झालेली आहे। अत्यंत गंभीर अपघात होता, पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून जखमींना उपचाराकरता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि त्यांची पत्नी आणि मुलगा हे मय झालेले आहे। माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की कृपया हायवेने किंवा सिटीमधील जे फ्लायओवर आहे किंवा जे सायलेन्स झोन आहे किंवा जे निर्जन रस्ते आहे तिथून वाहन चालवताना अत्यंत काळजीपूर्वक आणि वेग मर्यादेची क्षमता लक्षात घेऊन किंवा त्या क्षमतेचं पालन करूनच आपले वाहन चालवावे। मागून टर्निंग करताना किंवा रस्ता चेंज करताना मागून येणारे वाहन अगोदर पाहून त्याच्यानंतरच आपल्या वाहनाची वेग मर्यादा कमी किंवा जास्त करावी आणि कोणताही अपघात होणार नाही याबाबत आपण काळजी घ्यावी।